पूरा देश कह रहा है अब की बार। कोण होणार तुमचा खासदार? देशात कोण मारणार बाजी? इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती? देशाचा कोण होणार पंतप्रधान? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण, यासाठी पहा लेट्स अप मराठी। सत्ता संघर्ष दिल्लीचा योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर। जे महाराष्ट्रातले 18 मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही सांगता की कोणताही एक्झिट पोल असं दावा करू शकत नाही की त्याच पद्धतीनं उत्तर येऊ शकेल, तर त्या 18 मतदारसंघामध्ये बारामतीचा समावेश असेल नक्की? 100% आहे, आणि सुप्रिया सुळेंकडे थोडा कल आहे लोकांचा असं त्यांनी सांगितलंय। विजयरावांना ते कदाचित आवडणार नाही, कारण ते एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाहीत, पण एक्झिट पोलमध्ये दाखवलेलं आहे की इतकं सगळं काम केलेलं असून सुद्धा आणि खडक वाचल्यामध्ये जास्त मतदान झालेलं असून सुद्धा कल सुप्रियाताईंच्या बाजूने आहे असं सो कॉल्ड गोदी मीडियाचे एक्झिट पोल सांगतात। विकासराव, याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? सांगावंच लागतं ना, आपलं एक्झिट पोल स्पेसिफिक सरांनीच मागाशी सांगितलं की स्पेसिफिक असं काय ते एक्झिट पोल सांगत नाही। सरच दीक्षित सरच मागाशी सांगत होते फक्त कल दाखवले जातात। आता हे कल दाखवताना आकडे कसे काय येतात मला कळत नाही की एवढे यांना जागा मिळणार तेवढ्या जागा त्यांना मिळणार, हे आकडे कुठून येतात? आम्ही पण आमचं इंडिया आघाडी काल दिल्लीत बैठक झाली आमची, ते तुमच्या बाजूने बोलतात लक्षात घ्या। ते तुमचं नाही 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 बाजूचा मुद्दा नाही, बाजूचा मुद्दा नाही, तसं नाही म्हणायचं मला। स्पेसिफिक ते कल सांगतात, कल सांगतात हे बरोबर आहे ना, हे मान्य ना मला, कल सांगू शकतात एक्झिट पोलवाल्यांनी कल जरूर सांगावेत, पण इकडे हे जिंकणार आहेत तिकडे ते जिंकणार आहेत, केशवरावांना हा कॉन्फिडन्स येतो कुठून? एवढा 405 कॉन्फिडन्स येतो कुठून? हा कळत नाही, अँटी इन्कम्बन्सी 10 वर्षाची नाही आहे का या महाराष्ट्रात? भारतामध्ये महागाई वाढलेली नाही का? शेतकऱ्यांचे प्रश्न नव्हते का? शेतकरी नाराज नव्हता का? कांद्याच्या माळा घालून नाशिक मध्ये लोक मतदानाला गेलेले आहेत, कांद्याच्या माळा घालून मतदानाला लोक गेलेले आहेत। उपाध्याय सरांना बारामती कडून मराठवाड्याकडे नेतोय। उपाध्याय सर, तुम्हाला मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा ह्या जो फॅक्टर आहे या फॅक्टरचा महायुतीसाठी काही फटका बसताना दिसतोय? असं आहे की या निवडणुकांमध्ये वेगळ्या पद्धतीचं एक राजकारण, जातीय राजकारण असेल किंवा खोट्या पद्धतीच्या काही नॅरेटिव्ह जसे आता काही आमचे मित्र सांगा असं पसरवण्याचा जरूर प्रयत्न झाला। मग त्याच्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी करता वर्गीकरण करता येईल का? खरं म्हणजे निवडणुका येतील जातील, पण अशा पद्धतीचं इतक्या खालच्या स्तरावरचं केंद्रीकरण करणं हे खूप समाजासाठी आहे, पण महाराष्ट्र एक प्रगत राष्ट्र समजलं जातं, त्या प्रगत राष्ट्रासाठी हे घातक आहे, अशा पद्धतीचं वर्गीकरण योग्य नाही। पण मला नक्की विश्वास आहे की जरी अशा पद्धतीचं वर्गीकरण केलं गेलं तरी या ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा खूप जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला, पण समाजाने हे स्वीकारलं नाही, महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं नाही। याचं प्रत्यंतर 4 तारखेला ज्यावेळी उद्याच्याला काउंटिंग सुरू होईल त्यावेळी आपल्याला दिसेल युतीचे उमेदवार पडावेत यासाठी खूप प्रयत्न केले गेले, पण त्यांना यश मिळाले दिसणार नाही ही वस्तुस्थिती। याच्यामध्ये अगदी जो वाद झाला त्याच्यामध्ये असं म्हणतात की पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे हे जे दिग्गज भाजपचे नेते आहेत ते सुद्धा डेंजर झोन मध्ये आहेत, तर हे तुम्हाला पटू पटतंय तुम्हाला की उद्या खरोखर बीडमध्ये जर वेगळा काही निकाल तुमच्या विरोधात? डेंजर झोन मध्ये आहेत पंकजाताई किंवा रावसाहेब दानवे, डेंजर झोन मध्ये आहेत असं आमच्या काही ठराविक लाडक्यात खास पत्रकारांचं म्हणणं आहे, आणि त्याच्याबद्दल काय मला त्याबद्दल आक्षेपाचं कारण नाही, ते त्याच्या पद्धतीने व्यक्त करतील। आमच्या पुरता प्रश्न असा आहे की दानवे साहेबांचं गेल्या अनेक वर्ष, दानवे साहेबांची 6वी 7वी टर्म आहे आणि अतिशय मतदारसंघावरती प्रचंड कमांड आहे, त्यांची पकड आहे, मतदारसंघामध्ये अतिशय संपर्क आहे। पंकजाताईबद्दल आजच माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे, आजच खरं तर या मुंडे साहेबांची तिथे मुंडे तिथे असलेल्या आस्था, मुंडे साहेबांबद्दल पंकजाताईबद्दल असलेलं प्रेम, धनंजय मुंडे आणि पंकजाताई दोघांनी एकत्रित केलेला प्रचार आहे सगळ्या, आणि त्याचबरोबर विविध ठिकाणच्या सर्व समाजाचा, केवळ ओबीसी नाही तर अन्य मराठा समाजाच्या नेतृत्व सोबत खूप मोठ्या संख्येने होते, तर या सगळ्यांचा परिणाम एकत्रित परिणाम आपल्याला दिसेल की बीड आणि जालना या दोन्ही जागा आम्ही जिंकतो।